नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला रविवारी पनवेल महापालिकेच्या विविध प्रभागांमध्ये भाजपच्या वतीने विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. यात गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. मुलांना शालेय वस्तू यावेळी देण्यात आल्या. सभापती दर्शना भुईट, नगरसेविका मुग्धा लोंडे, मनोहर मुंबईकर यांच्यासह युवा कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले होते. सणउत्सवाच्या काळात गोरगरिबांनाही आनंदी मिळावा या उद्देशाने पनवेल भाजपच्या वतीने गोरगरिबांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यात मुला मुलींना खाऊ आणि वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच रस्त्याच्या कडेला राहून जीवन जगणाऱ्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमाच्या वेळी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष चिन्मय समेळ, चिटणीस आभा जोशी, निधी रविना, वैष्णवी कांबळे, निषाद काळे, शुभम, संकेत रानडे, अजिंक्य जाधव, तन्मय समेळ, गौरव नाटेकर, प्रथमेश भगत आदी उपस्थित होते. या उपक्रमाबाबत सभापती दर्शना भुई यांनी मल्हार टीव्हीला माहिती दिली. पनवेल महापालिकेच्या सर्व प्रभागातील जे ख्रिसमस निमित्त आपण सगळ्या लहान मुलांना केक आणि एक एक बुक्स वाटले, त्यानंतर त्यांनी दुसरा जो कार्यक्रम आहे तो युवा सगळे हे युवा पिढी आहे त्यांनी सांगितलं की जे थंडीत कुडकुडत आहेत त्या लोकांसाठी आपण ब्लँकेटचं वाटप करायचं. परेश दादांनी सांगितलं की लगेचच की तुम्ही ब्लँकेट वाटा आणि आज हे ब्लँकेट वाटण्याचं कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आम्ही घेतलेलं आहे. जे जे रस्त्यावर भिकारी झोपलेले आहेत त्यांच्या अंगावर हे ब्लँकेट देऊन त्यांना त्याची ऊब देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या उपक्रमाच्या लाभार्थींनीही आयोजकांचे यावेळी आभार मानले. परेश ठाकूर, प्रशांत ठाकूर या लोकांनी आम्हाला एकदम गरिबांना जे एकदम वाटप केलेलं आहे त्यांच्याबद्दल आम्ही एकदम अत्यंत एकदम आभारी आहोत. आणि हे सगळे एकदम गरीब जनता जी आहे त्यातला पण मी पण एक एकदम व्यक्ती आहे. आम्ही सगळ्यांचं एकदम आभार व्यक्त करतो.